कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. सॉरी मनु बनी ऐक, घाबरू नका, मी आहे इथे. आणि जिथे तिथेच थांबा, धडपडू नका. लाईट कशी गेली अचानक? मला सॉरी ऐक, तुम्ही चिनू मनु बनी ऐका ना, मी काय बोलतोय ते ऍक्च्युली तू पसारा खूप झाला असेल ते मुलींच आणि करतो ते म्हणजे तुम्हाला सवय नाही ना, तर आपण जिथे जिथे आहोत तिथेच थांबूया. म्हणजे कसं लागायला नको तुम्हाला किंवा मला ते सवय नाही आहे ना, तर त्या तुम्ही तिघ ठीक आहात ना? हा हो, मी ठीक आहे. पण आई तू आता घाबरली का होती? ते मी नाही घाबरले. आता जेने कोणी लाईट बंद केले ना, त्याला चांगला फटकाच दिला पाहिजे. ठीक आहे, आपण फटका देऊया. ओके, पण आता सगळे जिथे आहात ना तिथेच थांबा, लाईट येतील आता थोड्या वेळात. ओके, अरे अभिनंदन, अखिल अभिनंदन, अभिनंदन, लाईट आले. अखिल मला माहित नव्हतं तुम्हाला याच्यातलं पण नॉलेज आहे म्हणून. मी काय म्हणतो, इकडे ना आपला ही लॉन आहे ना, लॉन, त्या लॉन मधला जो पोल आहे ना, पोल, त्या पोल वरची लाईट खराब झाली, जरा ती बघा ना एकदा. जास्त चढावं लागणार नाही तुम्हाला. बेबी, आपल्या घरात वाढदिवस आहे ना चिनवणी मुलीचा, तो आधी करूया का? मी कुठे लगे खांबावर चढवतो त्यांना. तुम्हाला काय जबाबदारी दिली आहे? पार्किंगची व्यवस्था सांभाळायची ना. हा तिकडे सगळं घोळ घालून ठेवलाय, तो बघा आधी. तिकडची लाईट लावा, तिकडची लाईट लावा, चाललंय. आपण खाली जाऊया, ह्यालाच राहूंगे आपण जाऊया, आणि मी केक कापतो. ठीक आहे, पण पत्ते आमचं आहे ना, मग आम्हीच केक कापणार. हो, पण किती वेळ झाला तुम्ही इथे थोडं मारतायत, खाली पाहुणे वाट बघून निघून जातील. ए तू नको शिकू सवाला, आम्ही बघतो आमचं काय करायचं ते. आता पण बघा ना, तुम्ही माझ्यासोबत भांडण्यातून वेळ घालवतायत. बाबांनी राहून तिकडे, चल आपण जाऊया. ओके, चला चल. जयू इथेच होय. अगं आल्यापासून शोधते, कुठे दिसलीच नाहीस तुम्हाला. काही नाही, जरा आवरावरी करत होते. काय किती सुना आल्या तरी सगळीकडे मलाच बघायला पाहिजे. तू काय एकटी चालीस? अगं नाही नाही, ही आणि अनुज तिकडे बाहेर रिफ्रेशमेंट घेत आहे. मंगल कशी आहेस ग? अगं मी बापडी विधवा बाई, कशी असणार. सकाळपासून देवाकडे फक्त प्रार्थना करते आहे. नवीन आई येणार आहे, तिचं आणि मुलींचं पटू दे ग बाई. आणि तसंही आकाशने पण आता लग्नाला होकार दिलाय ना. तुझी मुलगी कुठे आहे? हाय आंटी. पण खरंच जयू, तयारी अगदी जोरदार आहे. असं वाटतंय ना की घरात लग्न कार्यच आहे. पण काय ग, अचानक लाईटच गेले. आम्हाला सवय नाही ना ग या सगळ्याची, घाबरायला झालं ग.
आणि हा आकाश कुठे आहे नवरदेव? दिसलाच नाहीये तो सुद्धा आल्यापासून. अगं तो वरती असेल, मुलींची तयारी करत असेल, सकाळपासून त्यांच्याच मागे येतो. पण त्याला म्हणू आता हे सगळं काही दिवसच. एकदा का हक्काची बायको आली की नवऱ्याची बरीच कामं तीच करते. पण जयू तुला टेन्शन आलं असेल ना की येणारी सून मुलींना सांभाळून घेईल की नाही ते. हा म्हणजे तशी थोडीशी चिंता आहे, पण गुरुजी म्हणाले की आकाशला ह्यापेक्षा चांगलं स्थळ मिळणं शक्यच नाही. ही कमी झाली. अगं चिंता कशी नाही जयू, आता आकाशचं लग्न झाल्यानंतर अखिलच्या लग्नाची चिंता नाही का? नाही ग, अखिलचं लग्न काही इतक्यात करणार नाही आम्ही. घरामध्ये आधीच दोन सून आहेत, त्यांचं एकमेकींशी पट्ट की नाही ते पहिलं बघायला पाहिजे. आणि ठीक आहे, अखिलचं काही वय नाही झालेलं फार, दोन तीन वर्षांनी बघू. भैया तुला हे वाटणं स्वाभाविक आहे ग, पण मला एक सांग, अखिलनी आधीच बाहेर कुठे काही ठरवून ठेवलेलं नसेल ना? अगं नाही नाही जयू, म्हणजे मला असं म्हणायचंय की आजकालच्या मुलांचा काही भरोसा देता येत नाही ना. नाही ग, नाही, आमचा अखिल अगदी गुणी मुलगा आहे, हो की नाही? हो, माझ्या काही शब्दाबाहेर नाही तू. आणि अखिलसाठी ना मी माझ्या पसंतीचीच बायको आणणार आहे, त्याला शोभेल अशी, मोठ्यांचा आदर करणारी, अवनीसारखी नाकासमोर चालणारी, अगदी सालस, सुसंस्कृत, छानशी, माझ्या पसंतीचीच आणणार आहे. मी तेच म्हटलं, जुलियट आली आहे, तिचा रोमिओ कुठे? काय काका, आज दिलफुल गार्डन गार्डन वाटत. माझा चेहरा बघून कळत नाही का? भीती वाटते मला. काकीला बघून हार्टबीट वाढलेच वाटत. नको ना खेचू यार, माझी ते बघ विशा खामावशी आणि आई बोलत आहेत. मग काय झालं, ते काय फर्स्ट टाइम बोलतायत का? हळू ना जरा हळू ना, का आमच्याबद्दल कळल्यानंतर पहिल्यांदाच भेटतायत ना त्या, पहिल्यांदाच बोलतायत. अरे मग भारीच आहे की तुला काही सांगण्याची गरजच नाही, विशाचा आधीच आपल्या आजीला सगळं सांगून दिले टाळी. तेच तर नकोय ना हुशार, तुला आईचा राग माहिती नाहीये, तुझी आजी ना, जाऊ दे ना यार, प्लीज विशा का मावशीने काहीच सांगितलं नाही पाहिजे. नाही काम करतो मीच, काहीतरी करतो. इथे काय करतोयस बाहेर पार्किंग मध्ये? सगळा गोंधळ चालू आहे, तू चला. बेबींना पकड, बेबींना सगळं माहिती आहे, त्याने सगळा घोळ घालून ठेवलाय, सगळं ट्रॅफिक जाम झालंय, तू चल. मला एक महत्वाचं काम आहे. अरे त्याच्यापेक्षा महत्वाचं काय असेल, तू चल बघू. हे बघ काय काय गोंधळ चालू आहे बघ. नाही मी काय म्हणते माहितीये का जयू, की आजकाल कुठे मिळतात ना अशा मुली. नाही नाही बघ, तुझी अवनी गुणीच आहे, पण कसं आहे ना की पिढी बदलली की गुणही बदलतात. आणि कसं आहे ना मंगल, कधी कधी काय होतं माहितीये का, की मुलगी ना अगदी आपल्या नजरेच्या समोर असते पण आपलं लक्षच जात नाही. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.